सर्विस रोड सोडून भिंत आहे की बाहेरून हा प्रश्न न शेतकरी यांच्या मनात आहे. उद्या हा रोड पूर्ण झाला तरी काही ठिकाणी पुलाच्या हाईट कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे शेतकरी यांना बोरिंग मशीन किंवा शेतातील गहू इतर पीक शेतातून काढण्यासाठी वाहन त्या पुलावरून नेणे कठीण आहे. नियोजन शून्य कारभारामुळे रोडची सांडपाणी शेतातून येऊ शकते असे अनेक प्रश्न शेतकरी वर्ग यांच्यात निर्माण झाले आहे. कंपनीचे कर्मचारी आणि जेई नुसती उडवाअडवीचे उत्तर देतात. या त्यांच्या आडमुठी धोरणाला कंटाळून अखेर शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली की बुलढाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव आणि तहसीलदार मेहकर गणेश राठोड यांनी महत्वाची भूमिका घेऊन या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे होती, तसेच या बाबतची काही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आम्ही कोणाकडे मागणी मांडायची असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या समृद्धी महामार्गातला एक बाधित शेतकरी समृद्धी महामार्गाच्या लगत यांनी सर्व्हिस रोड ठेवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता कोणत्याही प्रकारचे सर्व्हिस रोड ठेवत नाहीत आणि जे या बांधकामाचे कर्मचारी किंवा जेई आहेत ते येतात सांगतात की करू होईल आणि कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन देत नाहीत. इथंच सर्व्हिस रोडचा एक प्रश्न आहे, त्यानंतर जे इथं नाले पाण्यामुळं भरपूर शेतीचं नुकसान झालेलं आहे, नाल्यामुळं पाण्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर या कामामुळं धुळीमुळं किंवा यामुळं या बांधकामामुळं महामार्गाच्या बांधकामामुळं बरेच नुकसान झालेलं आहे, याचं जबाबदार कोण घ्यायची आणि या आता याचं उत्तर एकतर SDO साहेब येतात असं सांगतात की येणार आहेत, याच्यानंतर 2 राऊंड झाले त्यांचे, परंतु बेलगावपर्यंत बेलगाव आणि गोगाव हा शिवार त्यांना निदर्शनास घालता आला नाही आणि जर यानंतर त्यांना या महामार्ग देशमुख मेहकर.